तर आपण पाहतोय राज्यामध्ये निवडणुकाची रणधुमाळी सुरू आहे. जागा वाटपांवरून सध्या जोरदार रस्सीखेचही सुरू आहे. याच मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधक आता एकमेकांना टोले लगावत आहेत. शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी ठाकरे गटावर जागा वाटपावरून शेलक्या भाषेमध्ये टीकासुद्धा केली आहे आणि त्यावर आता ठाकरे गटानं कसा पलटवार केलाय पाहूयात आमचा स्पेशल रिपोर्ट. लोकसभा निवडणुकीच्या कार्यक्रमाची कधीही घोषणा होऊ शकते. या पार्श्वभूमीवर महायुतीत मुंबई ते दिल्ली जागा वाटपावर चर्चा सुरू आहे. महाविकास आघाडीच्याही मुंबईत चर्चेच्या फेऱ्या सुरू आहेत. अजूनपर्यंत तरी सत्ताधारी असो की विरोधक यांचं जागा वाटप फायनल झालेलं नाही. हाच मुद्दा हाती धरून संजय शिरसाट यांनी ठाकरे गटाची बार्गेनिंग पॉवर राहिली नसल्याचा टोला लगावलाय. उभट्या मधले आता डोळा मारत नाही, आता पदर पकडायचे भानगड येत. उभट्या गटामध्ये आता मी कुणाच्या बरोबर जाऊ ही रेस लागलेली आहे. कोणीही तिथे थांबायच्या मनस्थितीत नाही. ठाकरे गटाच्या पाठीशी कुणीही नाही, त्यामुळे परिस्थिती गंभीर झाल्याचा टोला लगावत संजय शिरसाट यांनी शेलक्या भाषेचा वापर केला. त्यामुळे ठाकरे गटाकडूनही संजय शिरसाट यांचा तिखट भाषेत समाचार घेण्यात आला. लोकसभा निवडणुकीची घोषणा कोणत्याही क्षणी होऊ शकते. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांवर राजकीय हल्ले तीव्र केले. परिणामी आरोपांचा हा वेगळाच पदर आता संजय शिरसाट यांच्या टीकेमुळे बघायला मिळतोय असं म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.